कोणत्याही बँकेच्या ए टी एमवर फ्रीमध्ये पाच लाख रुपये जर लागत असतील तर हा व्हिडिओ पूर्ण पहा कोणत्याही बँकेचं ए टी एम कार्ड तुम्ही वापरत असाल ज्याला डेबिट कार्ड देखील म्हणता स्टेट बँक कॅनरा बँक आय सी आय सी आय बँक सी बँक किंवा कुठलीही एखादी राज्यस्तरीय बँक कोणत्याही बँकेचं ए टी एम कार्ड वापरत असाल तर त्या ए टी एम कार्ड कार्डच्या माध्यमातून मोफत पाच लाख रुपये कसे मिळवायचे याची डिटेल माहिती देणारा हा व्हिडिओ आहे ही माहिती अशी आहे की कोणताच बँकेचा कर्मचारी तुम्हाला सांगत नाही कारण की ए टी एम कार्डवर इतक्या फ्री सुविधा असतात इतक्या मोफत सुविधा असतात की एक रुपये खर्च न करता पाच पाच लाख रुपयाचा लाभ तुम्ही मिळू शकता पण हे तुम्हाला माहिती नसल्यामुळे कदाचित तुमचं मोठं नुकसान होत आहे तर व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की ए टी एम कार्डच्या माध्यमातून कसे मिळवायचे मोफत पाच लाख त्याचबरोबर याची प्रक्रिया काय असते पैसे मिळवण्यासाठी काय कसा अर्ज करायचा कोणत्या कोणत्या बँकेमध्ये किती किती पैसे त्या ठिकाणी आपल्याला ए टी एम कार्डवर भेटू शकतात तर याविषयीची डिटेल पण सर्वच्या सर्व माहिती तर व्हिडिओ लक्षपूर्वक पात्रात चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा भारतात जवळपास ऐंशी टक्के लोकांकडे ए टी एम कार्ड असतं पण त्यातल्या सर्वच जवळपास सर्वच जणांना ए टी एम कार्डवर मोफत मिळणाऱ्या काही गोष्टींविषयी माहिती नसते बऱ्याच वेळा बँक कर्मचारी देखील आपल्याला याविषयी माहिती देत नाहीत तर अशाच विनामूल्य किंवा मोफत मिळणाऱ्या काही सुविधा आहेत की ज्या फक्त तुम्ही एटीएम कार्ड एखाद्या बँकेचं घेतलं आणि ते एक दोनदा जर वापरलं तर त्या सुविधा मोफतपणे बँक तुम्हाला द्यायला सुरुवात करत असते आणि ज्या जवळपास पाच लाख रुपयापर्यंतच्या सुविधा असू शकतात आता बँकेच्या ए टी एम कार्डवर असणारी सगळ्यात महत्त्वाची सगळ्यात जास्त किमतीची आणि विनामूल्य सेवा असते इन्शुरन्स किंवा विमा ए टी एम कार्ड जर तुम्ही कोणत्याही बँकेचं घेतलं तर ते घेतलेल्या दिवसापासूनच तुम्हाला ॲक्सिडेंटल इन्शुरन्स तसेच लाईफ इन्शुरन्स हा त्या ठिकाणी भेटत असतो म्हणजेच जर तुम्ही ए टी एम वापरता तुमचा जर अपघात झाला किंवा तुमचा काही कारणास्तव मृत्यू झाला किंवा काही कारणास्तव तुम्हाला अपंगत्व आलं तर तुमच्याकडे जर ए टी एम असेल तर तुम्हाला बँक पाच लाख रुपये त्या ठिकाणी देऊ शकते तर हा जो काय विमा आहे हा जो काय इन्शुरन्स आहे तर तो ए टी एम कार्डबरोबर तुम्हाला मोफत मिळत असतो मग हा मिळवण्यासाठी काय अटी असतात ए टी एम कार्ड त्या ठिकाणी घेत असताना काय करायला पाहिजे हे जर पैसे मिळवायचे असतील तर काय करायला पाहिजे तर याची माहिती देतोच पण त्याआधी कदाचित तुम्ही असं म्हणाल की विमा तर आमच्याकडे आहे आमच्याकडे विविध कंपन्यांचे विमासुद्धा आहेत तर मग इथंच खरी गफलत होते कारण की आपल्याला माहिती नसते की एटीएम कार्डवर आपल्याला पाच लाखाचा विमा तर मोफत मिळत आहे पण आपण विनाकारण दुसऱ्या कुठल्या कंपनीचा पैसे भरून तो विमा घेतो आणि आपलं याच्यामध्ये नुकसान होतं तर आता पाहूयात की कि किती रकमेपर्यंत तुम्हाला साधारणपणे एटीएम कार्डवर कव्हरेज भेटू शकतं किंवा कितीचा विमा कशा पद्धतीनं भेटू शकतो जर आता एखादी व्यक्ती कोणत्याही राष्ट्रीयकृत किंवा गैरराष्ट्रीयकृत बँकेचे एटीएम किमान पंचेचाळीस दिवस जर वापरत असेल तर तो ते ए टी एम कार्डवर येणाऱ्या विम्याचा दावा करू शकतो किंवा त्याला तो पात्र ठरू शकतो आता बँका भरपूर ग्राहकांना त्या ठिकाणी ए टी एम कार्ड देतात पण त्याच्या श्रेणीनुसार त्याची विम्याची रक्कम ठरवली जाते जर उदाहरणार्थ क्लासिक कार्ड जर असेल तर त्यावर एक लाख रुपये प्लॅटिनम कार्डवर दोन लाख रुपये नॉर्मल मास्टर कार्डवर पन्नास हजार रुपये आणि प्लॅटिनम मास्टर कार्डवर पाच लाख रुपये विजा कार्डवर दीड ते दोन लाख रुपये आणि जे प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत खातं उघडणाऱ्या ग्राहकांना जे रुपी कार्ड भेटतं त्यावर एक ते दोन लाख रुपयाचा विमा मोफतपणे उपलब्ध असतो आता पाहूयात की याचा दावा कसा करायचा उदाहरणार्थ जर तुमचा अपघात झाला किंवा कोणाचा मृत्यू झाला तर याचा दावा कसा करायचा बँकेकडनं ही रक्कम कशी मिळवायची आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुमचं जे काय अकाउंट आहे ज्याच्यावर तुम्हाला विमा क्लेम करायचा आहे ज्याच्यावर डेबिट कार्ड भेटलेलं आहे तर सगळ्यात म्हणजे त्या अकाउंटला तुम्ही वारसदार लावलेला असणे आवश्यक आहे कारण की पुढली प्रोसेस जी असणार आहे तर ती वारसदाराने करायची असते आता जर एखादा ए टी एम कार्डधारक का आहे त्याचा अपघाताने बळी गेला किंवा एका हातानं किंवा एका एका पायानं अपंग जर झाला तर ते त्याला पन्नास हजार रुपयाचं संरक्षण मिळतं त्याचप्रमाणे दोन्ही हात किंवा दोन्ही पाय गमावल्यास एक लाख रुपये त्या ठिकाणी लाभ मिळू शकतो जर मृत्यू झाला तर कार कार्डवर अवलंबून जो काय कवरेज आहे ज्या पद्धतीचं कार्ड आहे त्यानुसार एक लाख ते पाच लाखापर्यंत त्या ठिकाणी असतो आता या विम्याचा दावा कसा करायचा तर सगळ्यात आधी तुम्हाला बँकेत एफ आय आरची प्रत हॉस्पिटल उपचाराचं प्रमाणपत्र अशी विविध कागदपत्र सादर केल्यानंतर हा विम्याचा दावा तुम्हाला प्राप्त होतो आणि तुमच्या अकाऊंटला त्या ठिकाणी ही रक्कम त्या ठिकाणी येत असते तर नक्कीच तुमच्याकडे कोणत्याही बँकेचं कि ए टी एम कार्ड असेल डेबिट कार्ड असेल तर तुम्ही नक्कीच बँकेमध्ये जाऊन त्याची चौकशी करायला पाहिजे की साधारणपणे या जे काय कार्ड आहे तर यावर किती लाखाचा विमा त्या ठिकाणी आहे कशा पद्धतीचा कवरेज आहे तर नक्कीच तुम्ही तुमच्या बँकेमध्ये जाऊन याची चौकशी देखील केली पाहिजे कारण की विनाकारण पैसे घालून दुसरा विमा घेण्यामध्ये काही पॉईंट नाही तर ही होती मित्रांनो माहिती कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा